आजपण यांच्या कार्य आणि ऊर्जा या प्रकरणातील पुढील भाग अभ्यासणार आहोत, तो म्हणजेच ऊर्जा. आपल्याला माहितीच आहे कार्य आणि ऊर्जा या दोन्ही गोष्टी परस्परांशी संबंधित आहेत. मग त्यांचा संबंध काय आहे ते आपण आज बघू. जर आपण एखादे रोप लावलेली कुंडी एक दिवस अंधारात ठेवली तर काय घडून येईल बरं? मी सांगते, ते रोप कोमेजून जाईल. त्याचप्रमाणे घराबाहेर जर एखादा डीजे वाजत असला तर घरातील भांडे हलू लागतात, किंवा आपल्या घरातील टीव्हीचा आवाज, स्पीकरचा आवाज जर खूप जोरात असेल तर त्यावेळेस सुद्धा आपल्या घरातील भांडे हलू लागतात. मग हे सर्व कशामुळे होते? तर हे सर्व ऊर्जेमुळे होते. मग ऊर्जा म्हणजेच काय? तर पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा होय. मग कार्य आणि ऊर्जा या दोन्ही गोष्टी सारख्याच आहे, म्हणून यांची एकके सुद्धा सारखीच आहे. मग यांची एक आपण मागील व्हिडिओमध्ये कार्याची एकके बघितली होती, एसआय एकक जूल आणि सीजीएस एकक अर्ग. आपण त्यांचा संबंध सुद्धा बघितला होता, जूल आणि अर्ग यांचा संबंध सुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये बघितला होता. तर आपण ऊर्जेची एकक बघतोय. ऊर्जेची एकक सुद्धा कार्य आणि ऊर्जे यांची एकके समान आहे, म्हणून ऊर्जेची एकके सुद्धा एसआय एकक जूल आणि सीजीएस एकक अर्ग हे आहे. या ऊर्जेचे विविध रूप आपल्याला माहिती आहे, जसे की यांत्रिक ऊर्जा, औष्णिक ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, अणु ऊर्जा, सौर ऊर्जा. या ऊर्जा आपण पाहिलेल्या सुद्धा आहे किंवा नाव ऐकलेली आतापर्यंत. आज आपण यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार बघणार आहोत. पहिला प्रकार गतिज ऊर्जा. गतिज ऊर्जा म्हणजे काय? तर तुम्ही नेहमी कॅरम खेळता, कॅरमच्या स्ट्रायकरने सोंगटीला मारतात, मग त्यावेळेस काय घडून येते? त्या स्ट्रायकरची गती सोंगटीला मिळते आणि सोंगटी गतिमान होते. त्याचप्रकारे गोट्या खेळतात, बऱ्याच वेळेस गोट्या खेळताना एक गोटी दुसऱ्या गोटीवर आदळवतात, मग ती गोटी गतिमान गोटी दुसऱ्या गोटीला गतिमान करते. त्याचप्रकारे धरणात साठवलेले पाणी, धरणात पाणी साठवून ठेवले आणि अचानक दरवाजा उघडला तर त्या ठिकाणून पाणी वाहू लागते. म्हणजेच पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा असे म्हणतात. उदाहरणार्थ धरणातून वाहणारे पाणी. त्याचप्रकारे क्रिकेटच्या बॉल स्टंपवर जर आदळला तर ते स्टंप गतिमान होते आणि दुसऱ्या बाजूला पडते, किंवा तो बॉल स्थिर होतो. हे झाले गतिज ऊर्जेची उदाहरणं. त्याच्यानंतर आपण यांत्रिक ऊर्जेचा दुसरा प्रकार बघणार आहोत, स्थितिज ऊर्जा. स्थितिज ऊर्जा म्हणजे काय? विशिष्ट अशा स्थितीमुळे पदार्थास जर ऊर्जा प्राप्त होत असेल किंवा गती प्राप्त होत असेल, ऊर्जा म्हणजेच गती या ठिकाणी आपण पाहणार आहोत, पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे जर दुसऱ्या पदार्थाला गती प्राप्त होत असेल तर त्याला स्थितिज ऊर्जा असे म्हणतात. विशिष्ट म्हणजेच ताणलेला धनुष्य, जर धनुष्य ताणून धरला नसता तर त्यातून बाण सुटला असता का? नाही. त्याच्यानंतर दाबलेला स्प्रिंग, स्प्रिंग दाबल्यानंतर काय होतं? त्याला जर आपण अचानक सोडून दिलं तर तो उधळून खाली पडतो किंवा त्याला गती प्राप्त होते. हे स्थितिज ऊर्जेची उदाहरणे. याच्यानंतर पुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू.